नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील काही ग्रामपंचायत येथील सचिव दिव्यांगांना नाहक त्रास देऊन मनमानी करीत आहे. 5% निधीचे वाटप हे राजकारणी लोकांच्या मताने ऐकून काही सोडपकड करत असल्याचा आरोप अपंग जनता दल तालुका अध्यक्ष तसेच पत्रकार प्रदीप रघुते यांनी दिव्यांगाच्या जीवनाशी ग्रामसेवक मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप एक दिवशी ठिया आंदोलनामध्ये केला. ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमीचे कामे करणे सुरू असून शासनाचे स्पष्ट आदेश आहेत की 100 दिवस दिव्यांगांना काम द्या, परंतु स्वतःच्या मतलबासाठी शासनाच्या तिजोरीची पाठराखण करीत आहे. तेव्हा येनस, कोवला, जेठेश्वर, शिरपूर, शेलू, नटवा या गावातील दिव्यांगांना 5% निधीचे वाटप करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी दिले आहे आणि तसेच रोजगार हमीचे काम 24 तासांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना येनस येथील सचिव यांना लिखित पत्राद्वारे दिल्या आहेत. या ठिया आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव हजर असून दिव्यांग नेते अनिस पत्रकार, मयूर मेश्राम, प्रदीप रघुते, प्रशांत कठाणे, मुतलिक चाऊस, रामेश्वर राठोड, गणेश पुसतकर, राहुल बारसे, अशोक बणोटे यांच्या उपस्थितीत ठिया आंदोलन करण्यात आले. तेव्हा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी दिव्यांगाच्या मागण्या निकाली काढून दिव्यांगांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन केले, त्यांचे कौतुक केले. अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना नांदगाव खंडेश्वर, आज 2/11/2000 रोजी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे अपंगाच्या जीवनास वस्तू जीवनास मागणीसाठी आज आम्ही पंचायत समिती कार्यालय येथे जो ग्रामीण भागातून आमच्या अपंग बांधवांना जो त्रास होतो यासाठी आज अमरावती अपंग जनता दलाचे नेते अनिस सर आणि जिल्हाध्यक्ष मयूर सर यांच्या उपस्थितीत आज आम्ही इथं ठिय्या आंदोलन एक दिवशीय करण्यात आला. त्यावर येनस ग्रामपंचायतीतील सचिव यांचा मनमानी कारभार असल्याने रोजगार आम्ही कामापासून आम्ही वंचित आहोत. त्यासाठी आमच्या अपंग बांधवावर अशी नांदगाव तहसील कार्यालय तालुक्यातील कोणत्याच ग्रामपंचायतीवर अपंगांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही व्हिडिओ साहेब यांना विनंती करून आज निवेदन सादर केलं आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, नांदगाव खंडेश्वर.